नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 तसेच इंडोनेशियन क्लब लीग सेशन या दोन्ही स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोष हिने महिला एकेरी खुल्या गटात रजत पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते स्वस्तिकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, हरिश्चंद्र पाटील, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष उपस्थित होते. नार्कोटिक बोर्ड ऑफ रिपब्लिक ऑफ इंडोनेशियाच्या वतीने बाली येथे इंटरनॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर या देशातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारताकडून पनवेल येथील स्वस्तिका घोषने प्रतिनिधित्व केले. तिने या स्पर्धेत दमदार खेळात आपली आवड आणि नैपुण्य दाखवलं आहे, त्यामुळे तिला विराट कोहली फाउंडेशनकडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे. टेबल टेनिससाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिला वेळोवेळी आर्थिक मदत करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी खारघर येथील विद्यालयात विशेष सोय केली आहे. स्वस्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत.